शहरातील जालना रोडवरील आकाशवाणी चौक परिसरात 6 गाड्यांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सेवानिवृत्त महिला मुख्याध्यापिका गंभीर जखमी झाली असून इतर 5 वाहनांना धडक देऊन चालकाने कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचे चाक फुटल्याने कार तिथेच सोडून चालक पसार झालाय. सेवन हिल उड्डाणपुलाकडून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या मद्यधुंद कार चालकाने आकाशवाणी चौक परिसरातील 6 गाड्यांना उडवल्याचा प्रकार रविवारी रात्री 8 सुमारास घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सेवन हिल उड्डाणपुलावरून काळ्या रंगाची फोर्ड कंपनीची एक आलिशान कार भरधाव वेगात आली. त्याचवेळी जालना रोडवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया पळसकर यांच्या दुचाकीला कारने पाठीमागून जोराची धडक दिली, त्यात पळसकर गंभीर जखमी झाल्या. 6 गाड्या उडवलेली ही कार पश्चिम मुंबई 2 आरटीओत नोंदणीकृत असून तिचा मूळ मालक उमेश वल्लापील आहे. गाडीत आढळलेल्या कागदपत्रानुसार सय्यद मुजाहिद हुसेन जरीवाला राहणार अंधेरी यांच्या मालकीची ही कार असल्याचे पुढे आले. तर या मध्यपी चालकाने आकाशवाणीच्या पाठीमागील गल्लीत कार थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी रिक्षा चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.